हरे कृष्ण प्रभु जी। हरे कृष्णा। बेस्ट ठिकाणांपैकी एक असं ठिकाण आहे, आपल्याला वृंदावन माहिती आहे, पण त्या वृंदावनातली प्रतिकृती, त्या वृंदावनाची प्रतिकृती आमच्याजवळच आहे। ते गाव म्हणजे कुठे गेला रे, गालतरे आहे का, गालतरे, जिथे वृंदावनाची रेप्लिका बनवलेली आहे। आणि आज तिथे जगन्नाथ रथ यात्रा आहे आणि आपण तिथे चाललो आहे। मी आता वाट बघतोय बाबांची, बाबा येणार होते पण अजून नाही आले। टिळा लावलाय तरी एकदम फीलिंग येते, टिळा दिसतोय का। धन ओ माय गॉड, हे आहे इंडियातील एक मोठं इको विलेज, गोवर्धन इको विलेज। या प्लेसची माहिती मी कधीतरी नंतर देईन, कधीतरी वेगळी भेट, आज फक्त जगन्नाथ रथ यात्रा बस। कैसा लग रहा है प्रभु जी आपको? ठीक ठीक ठीक। हरे कृष्ण। हरे कृष्ण। इथे गोसाईपासून सगळ्यांनी रथत्रा बघायची जन्म आहे, जाऊ शकता रथत्रासाठी। रथ यात्रा आता सुरू होईल आणि आपण चाललोय रथ यात्रेकडे। बाबा चला बेगी बेगी, चला केस कापायला लागतील, माझ्या पावसाळा सुरू झालाय, नाही तर डँड्रप व्हायचं परत। इंस्टाग्रामवर सुद्धा या ठिकाणची माहिती दिलेली आहे, सो तुम्ही इंस्टाग्रामवर जा, ट्रॅव्हलर कबीर नाव आहे, तिथे चेक करा आणि या ठिकाणाला कधीही कुठल्याही ऋतूत व्हिजिट करा, मी मस्ट रिकमेंड करेन। वन ऑफ द बेस्ट प्लेस आहे, हे स्पिरिच्युअल प्लेस आहे, सो त्या दृष्टीने या, जेव्हा तुम्हाला जरा एक्झॉस्ट झाले असाल ना लाईफमधून, म्हणजे घरच्यांची कटकट हे ते अजून कुठले टेन्शन आणि प्रॉब्लेम असतील, तर या ठिकाणाला मस्त भेट द्या, दोन दिवस राहा, अगदी तुम्ही परत रिफ्रेश होऊन जाल। इथलं इन्व्हायरमेंटच असं आहे ना, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। मी इथे एक रिकमेंड करीन की जेव्हा स्टार्टिंगला एंट्री होते ना, तेव्हा टिळा लावायची व्यवस्था पाहिजे ना, एक फील येते लगेच। रथ यात्रा ऑलरेडी निघाली आणि आम्ही मागून येतोय। आपल्याला रथ ओढायचंय, जय 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 जय
हरी ग प्रभुजी भेटले हरी बोल हरी ग हा तुमचा आहे का काय नाव त्याचं गोविंद या वर्षी खूप माणसं आली ना ते कसं आहे लॉकडाऊन नंतर हा मोठा इव्हेंट आता झाला ना त्याच्यामुळे ते सगळे जन्माष्टमीचा कार्यक्रम होणार आहे ना झालाच पाहिजे गोविंद हरे कृष्णा इधर आ जाओ इधर आ हरे कृष्ण प्रभुजी किती वय आहे तुमचं साल उमर कितनी आपकी 75 कितनी 75 कैसी ताकत आ रही है हाथ लागले संत कबीर जी की बड़ी प्यारी दो लाइनें हैं। मुर्दे को हरिदेत है कपड़ा लकड़ी आग, जीवित नर चिंता करे उनका बड़ा अभाग। पर इन लोगों के चेहरे पर इतनी खुशी देखकर ना, इन्होंने सब कुछ हरि के नाम पर ही छोड़ा है। हमारा देश जिसे पहचाना जाता है इमोशंस के लिए, यहाँ के सभ्यता संस्कृति और त्योहारों के लिए, जिसके लिए लोग दुनिया भर से यहाँ आते हैं और खुशियाँ लेकर जाते हैं। चलो कुछ खुशियाँ हम भी बांटते हैं। मिली है जिंदगी, इसे इनके साथ खुलकर जीते हैं। हरे कृष्णा, राधे राधे।